आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जो की तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं हे पुस्तक मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक मध्ये उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये बघायचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर सर टर्निंग पॉइंटचे फाउंडर आहेत तेजस करपे सर आरोग्यसेवक आहेत सचिन तो कुरुंद सर करहेक आहे या तिघांनी मिळून केलेलं आहे तर मित्रांनो हे जे पब्लिकेशन आहे विजेपद पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत त्या परीक्षेमध्ये याच पुस्तकातून तांत्रिक क्वेश्चन आलेले आहेत या पुस्तकाच्या पुस्तका बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही मित्रांनो असं एक खास पुस्तक ज्याचं नाव आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याचबरोबर अमेझॉन स्टोअरवरती देखील ऑनलाईन तुम्ही हे मागू शकता आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील थे तर बघा वर्ग एक ते चार पदांची जी आरोग्य विभागामधील भरती आहे ती तातडीने करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पदांच्या भरतीविषयीचं नवीन हे पत्र आपल्यासमोर आलेलं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत व्हिडिओला खाली लाईक बटनावरती क्लिक केल्याशिवाय जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो चला तर मग बघूया डिटेलमध्ये सर्व माहिती वर्ग एक ते चार म्हणजे चतुर्थ श्रेणी वर्गातील जी कोरोनाची तिसरी लाट येणार आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तातडीने भरती करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत त्याविषयीचं नवीन पत्र आपल्यासमोर नवीन अपडेट आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो राजेश टोपे यांनी सोळा हजार पदांच्या भरतीविषयीची घोषणा तर केलेली आहे परंतु ही भरती कधी होणार त्याविषयीचं त्यांनी सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये याची जाहिरात निघेल परंतु जाहिरात अजून निघालेली नाहीये त्याच विद्यार्थी मित्रांनो त्याच संदर्भामध्ये हे तातडीने भरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण की आरोग्य विभागामध्ये मध्ये मी मित्रांनो दोन प्रकारची सध्या कामं आहेत जी की सार्वजनिक आरोग्य विभागाची जी रेग्युलर कामे असतात ग्रामीण रुग्णालयामधली ती कामे त्याचबरोबर आता कोरोनाची कोविडची कामे अशी दोन्ही दोन्हीही पातळीवरती कामं आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो वर्ग एक पासून ते चार सर्वच पदे रिक्त असल्यामुळे जवळजवळ वीस हजार पदांची या ठिकाणी रिक्तता असल्यामुळं सध्या तरी मित्रांनो जास्तीत जास्त पाच हजारपर्यंत ते चार हजारपर्यंत पद भरणं तातडीने गरजेचं असल्यामुळे ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला त्याच अनुषंगाने अभ्यास देखील चालू करणं चालू ठेवणं गरजेचं असणार आहे कारण की कधीही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते व यामध्ये नवीन विद्यार्थी देखील ॲप्लिकेशन करू शकतात त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळं तुम्हाला अभ्यास आतापासूनच चालू ठेवा लागेल त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन वेबसाईट बनवून त्याच्यावरती तुम्हाला देण्यात आलेले आहेत आरोग्य विभागाचे जी खास तांत्रिक क्वेश्चन असतात मागील झालेले सर्व क्वेश्चन त्या टेस्ट सिरीजमध्ये समावेश करण्यात आलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाइन सोडू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे पत्र तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे बघू शकता आमदार सतीश चव्हाण औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आलेलं आहे तर अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तर बघू शकता विषयच याचा आहे की सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग एक ते चार रिक्त पदांची तातडीने भरती करण्याबाबत तर बघा आदरणीय दादा राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग वर्ग एक ते चार संपदे भरण्यासंदर्भात आम्ही आठ मार्च दोन हजार एकवीस रोजी विधान परिषद तारांकित प्रश्न उपस्थित केला होता राज्यात जवळपास अठरा हजार तीनशे सत्त्याण्णव पदे रिक्त असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात आम्हाला सांगितलेलं होतं तर सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे तरी देखील कोरोनाच्या या संकट काळात आपल्या स्वतःच्या जीवाची न करता डॉक्टर परिचारिकांपासून आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युद्धातील सैन्याप्रमाणे लढत आहेत मात्र हे सैन्य तोकडे पडत असून पदांच्या तुटवड्याच्या प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिलेला आहे अनेक ठिकाणी जिल्हा असलेल्या चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्याधिकारी अशी विविध महत्त्वाची पदे देखील रिक्त आहेत औरंगाबाद जिल्हा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर मित्रांनो ही औरंगाबादचीच पूर्ण परिस्थिती नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधली ही सर्व परिस्थिती या ठिकाणी आहे तर या पार्श्वभूमीवर मी नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात तेच प्राथमिक आरोग्य केंद्रात भेटी देऊन या ठिकाणी नॉन कोविडच्या रुग्णांच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा लशीकरण मोहीन मोहीम कोविड रुग्णांची परिस्थिती आदींचा आढावा घेतला होता यावेळी अनेक ठिकाणी वर्ग एक ते चार पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे तर बघा विद्यार्थ्यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयांमध्ये भेट दिली असता वर्ग एक ते चार पदांची या ठिकाणी रिक्तता असल्याचं दिसून आलेलं आहे हीच परिस्थिती सगळीकडे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित रुग्णांबरोबरच नॉन कोविड रुग्णांवरती देखील म्हणजे ठिकाणी दोन पात उपचार करावे लागत आहेत त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे तर याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग एक ते चार ही रिक्त पदे असलेली तातडीने भरण्यासाठी संबंधित योग्य ते आदेश व्हावेत हो ही विनंती तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तातडीने हे सर्व आदेश देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच ही भरती होऊ शकते आरोग्य विभागाच्या तिसरी लाट जी आहे मित्रांनो आरोग्य विभागावरती जो ताण आहे सध्या आता तो तिसरी लाट येण्याच्या अगोदरच या ठिकाणी सर्व तयारी करणं गरजेचं असल्यामुळे ही भरती हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी मित्रांनो होणार आहे त्यासाठी आतापासूनच तुम्हाला सराव प्रश्न सोडवणे किंवा आरोग्य विभागाची जी तुमची सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार पोस्ट वाईज तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील मागचे सर्व व्हिडिओ आपण पाहू शकता व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन देखील आपण टेस्ट सोडवू शकतात एकदम फ्रीमध्ये दे देण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद